पावसाळा आला आहे आणि चमचमीत असं काहीतरी तोंडी लावायला पाहिजे। तर आज असंच आपण चमचमीत असं तोंडी लावण्यासाठी लसूण चटणी आणि ती वेगळ्या पद्धतीची लसूण चटणी बनवणार आहोत। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची आणि झणझणीत अशी चटकदार लसूण चटणी। लसूण चटणी बनवण्यासाठी इथे मी पाऊण कप म्हणजे 3/4 कप लसूण पाकळ्या घेतलेले आहे। आणि आता इथे या कढईमध्ये 2.5 टेबलस्पून तेल घेतलं आहे। आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर आता तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर या ज्या आपण पाऊण कप पाकळ्या घेतल्या त्या पाकळ्या आपल्याला या तेलात घालून घ्यायच्या आहे। तर आता इथे बघा तेल गरम झालेलं आहे। आता या सर्व लसूण पाकळ्या आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायच्या। तर बघा आता इथे मी या लसूण पाकळ्या तेलात घालून घेतल्या आणि आता याला तेलात परतून घ्यायचं आहे। आता या पाकळ्यांना आपल्याला साधारणतः मंदाचेवर 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा गोल्डन ब्राऊन असा कलर येऊपर्यंत या पाकळ्यांना आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहे आणि लसूण पाकळ्यांचाही कलर चेंज झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आता इथे मी गॅस बंद करून घेतला आणि ह्या लसूण पाकळ्या आहे आणि जे तेल आहे ते आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे। तर याला गार झाल्याच्या नंतर मग आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। तर बघा आता इथे ह्या ज्या लसूण पाकळ्या होत्या त्या गार झालेल्या आहे। आता आपण याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। लसूण पाकळ्या आपल्याला तेल आणि पाकळ्या त्या सोबतच मिक्सरला लावून घ्यायचे आहे। तर बघा आता इथे मी पाकळ्यांसोबतच जे तेल होतं ते तेल पण या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलं आहे। आता यातच मी घालून घेणार आहे 1 टीस्पून जिरा आणि 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर। तर इथे मिरची पावडरचे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर घेऊ शकता। आणि आता यात मी घालून घेते चवीनुसार मीठ। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छान असं आपल्या चटणीला कलर पण आलेला आहे आणि चटणी आता मिक्सरला लावून झालेली आहे। आता आपल्याला करायचं या चटणीला तडका। तर सगळ्यात अगोदर ही चटणी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर बघा इथे मी अजून 1 टीस्पून तेल या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। तर आता गॅस ऑन करून तेल गरम करून घ्यायचं आहे। तर बघा आता तेल गरम झालं। आता यात मी घालणार आहे 1/2 टीस्पून किंवा 1/4 टीस्पून मोहरी। आता इथे मोहरी तळतळली, यात घालणार आहे कढीपत्ता, 1/2 टीस्पून उडद डाळ आणि आता गॅस बंद केला आहे मी। आता हा तडका आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे। तर बघा आता ही एक वेगळ्या पद्धतीची लसूण चटणी तयार झालेली आहे। तर या लसूण चटणीमध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही, तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा टिफिनला देऊ शकता किंवा एखाद्या वेळेस भाजी बनवण्याचा कंटाळा आला आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या असेल तर त्या ज्वारीच्या भाकरीसोबतही ही लसूण चटणी खायला अतिशय टेस्टी लागते। तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।